पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पिसार्वे येथे अमृत योजनेअंतर्गत भूमिपूजनावेळी दिली. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील अमृत टप्पा 2.0 योजनेअंतर्गत पिसार्वे तलावाचे 11,33,67,169 रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, दिनेश केणी, पापा पटेल, माजी नगरसेविका जयश्री म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, चाऊशेठ पाटील, राजेश महादे, संजय म्हात्रे, अविक महादे, प्रकाश म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, संतोष पाटील, सुरेश पोरजी, पांडुरंग पाटील, भास्कर तरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं आहे. आपल्या परिसरात आलेली चांगली सुविधा आपण जपली पाहिजे, ती चांगली व्हावी, चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी ती तिच्या कामापासून आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि कामाला सुरुवात झाल्यापासून त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. ते लक्ष यासाठी नाही तर माझ्या दिशाच्या कॉन्ट्रॅक्टरनी काय टाकावं, पण ते लक्ष यासाठी आहे का माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा, जेव्हा तो त्याच्या पुढच्या पिढीला घेऊन त्या कला दाखवले तेव्हा तो सांगू शकला पाहिजे का तुझ्या आजानी त्यावेळेला स्वतः उभा राहून पाणी मारतात का नाही बघितलंय, चांगला मटेरियल वापरतात का नाही बघितलंय, हे सगळं त्यांनी पाहिलं तुझ्या आजानी, म्हणून हा तलाव वाटते तुला मी घ्यायला येऊ शकलो. तर असं काम या तलावाचं 11,33,67,169 पालिका मोजणारच आहे, तर ते पालिका मोजणार आहे, ते पालिका त्या कॉन्ट्रॅक्टरला देणार आहे, तर त्याच्यातले या ठिकाणी सगळेच्या सगळे चांगल्या प्रकारे कसे खर्च होतील याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं. आणि अशाच पद्धतीनं गावाच्यासाठी ज्या कामांची आपण मागणी करू ते सगळा निधी चांगल्या पद्धतीनं कसा खर्च होईल आणि त्यातून आमच्या गावाचा विकास कसा होईल, आपण सगळीकडे बघतो ना, तुम्ही कुठल्याही गावात जा त्या प्रत्येक ठिकाणी लिहिलेला असतो आम्ही रोडपालकर, आम्ही अमुक अमुक कर, तर इथं तलाव चांगला सुशोभित झाला का एक बोर्ड इथं पण आपल्याला लागणार आहे, तर तो बोर्ड असा लागला पाहिजे का तुम्हाला तो बघून असा छाती भरून आली पाहिजे का आम्हाला याच्यातून अभिमान वाटतो का असं काहीतरी आम्ही निर्माण केलंय. तर असा चांगला तलाव निर्माण होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं. येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही या निमित्तानं देतो. आज प्रत्येक सुविधा आज गावात आपण देण्याचे काम आज साहेबाई ही सत्ता आल्यानंतर जो अडकलेलं काम होतं शेवरेज लाईन आणि पाईप लाईन 200 कोटीची प्रत्येक गावात शेवरेज लाईन आणि पाण्याच्या टाक्या आणि पाईप लाईन म्हणजे 350 कोटी या पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागाला मिळाले आहेत. नक्कीच या गावांचा एक वेगळा विकास म्हणजे साहेबाई जे स्वप्न केले की आमची गावं शहराच्या बरोबरी आले पाहिजे त्या दृष्टीने मग इथले तलाव चांगले झालेले आहेत, इथले गटर लाईन, आता गटर लाईन शेवरेज लाईनची कामं होणार आहेत, इथले कॉन्क्रीट रस्ते आपण घेतलेले आहेत. ज्या ज्या सुविधा गावाच्या विकासासाठी पाहिजेत त्या पूर्ण सुविधा आपण 1-5 वर्षाच्या कालखंडात या महापालिकेच्या मात्र आर्थिक म्हणजे कुठली कामं करण्यासाठी पैशाची महत्वाची गरज असतो, परंतु कमी पाऊस पैसा असून महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो त्यांच्या मार्फत ह्या पनवेल तालुक्याचा विकास करण्याचं काम साहेबांच्या मार्फत आपण केलेलं आहे. आज आपण जवळ कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर ह्या महापालिका बघतो त्या ठिकाणी जो आज 20-25 वर्षात विकास झाला नाही आपला 1-5 वर्षाच्या कारकिर्दीत 2 वर्षे करोनाने कालात गेले तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं एक मुख्यालय नवी मुंबईच्या धर्तीवर मुख्यालय आपण केले आहेत. आरोग्याचे उपकेंद्र, आरोग्य केंद्र प्रत्येक ठिकाणी केले, शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या सुखसुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. त्या दृष्टीने पनवेलचा जो विकास आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपण भरपूर विकास केले, आणखी चांगला विकास आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व आले परत एकदा आपला
मी धन्यवाद देतो आमदार साहेब आपलाही धन्यवाद देतो की आम्ही आपण आमची विनंती सर्व ग्रामस्थांची विनंती महादेव इथे आलेत आज भूमिपूजन केलेलं आहे नक्कीच तुम्ही देत राहत आमची आणखी मागणी आपल्याकडे परिषद असतील त्याही आणखी आमच्या मागणी पूर्ण करायला अशा व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र